माझी नवीन कथा आहे गुंतलेले मनवेडे तुझ्याजवळ भाग एक. वेदी पाटील माझ्या आत्याची मुलगी आमच्या घरी राहायला आली होती. दिसायला सुंदर होती, नाकी डोळी नेटस, गाल मात्र गुबगुबीत होते. वाटायचं जाऊन एक गालगुच्छा घ्यावा इतके सुंदर. पण तिचा स्वभाव जाम कडक होता म्हणून जरा भीती वाटायची. 6वीची परीक्षा देऊन ती लगेचच आमच्याकडे राहायला आली होती. मी वेदांग परब, वेदीचा मामे भाऊ, येता 9वीत शिकत होतो. आत्याची परिस्थिती इतकीशी चांगली नव्हती, त्यामुळे माझे बाबा सुहास म्हणाले की तिला आमच्याकडे पाठवून दे, मी तिला शिकवतो. आत्याही राजी झाली आणि लेकीची बॅग भरून रवानगी शिरगावमधून मुक्काम पोस्ट शिरवलला झाली. वेदी आली तशी तिची सर्व सोय करण्यात आली. आमच्या प्रशस्त घराची एक खोली तिला देण्यात आली. जेवढं माझ्यासाठी घेतलं होतं तेवढंच तिलाही घेण्यात आलं होतं. मी ज्या शाळेत जात होतो त्याच शाळेत तिचंही 7वीला ॲडमिशन करण्यात आलं. माझ्याहून जास्तच भाव मिळत होता तिला या घरात. आईला सुवासिनी कामात मदत करू लागली, त्याचबरोबर आई खुश. मुलगी ती मुलगी कामात हातभार लावते, मुलं नसती खायचं काम करतात. मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे आईचे टोमणे मलाच खायला लागत होते. बघ कशी कामात मदत करून अभ्यास करते आणि तू बघ, आई रागात बोलत होती. मला मात्र तिचा अशा वेळी राग येई, का आली ही बया असं मनातच म्हणत शिवाय घालत होतो तिला. मला तिच्याशी बोलायचं होतं पण ती जास्त माझ्याशी बोलत नव्हती. आईने काय माझं काम सांगितलं असेल तरच करत असे, बाकी अजिबात माझ्याकडे बघत नसे. एकदा गाठून तिला विचारलंच, काय ग वेदी, घरी तू असाच अभ्यास आणि काम करायचीस का? मी विचारलं. ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती, बोलली काहीच नाही. म्हणजे मी घरी अभ्यास करण्याचा, काम करण्याचा आणि माझा इथे काय संबंध असा तो लूक होता. तिच्या नजरेतूनच कळत होतं मला, नाही म्हणजे तुझ्यामुळे मला बोलून घ्यावं लागतं अभ्यासासाठी. तू माझ्या आईबाबांना फक्त दाखवायला करतेस ना असं मी म्हणालो. ती परत काहीच बोलली नाही. मला वाटलं होतं खुलासा दिल्यावर तरी तोंड उघडेल, पण छे, माझ्याकडे परत एकदा बघून फक्त मान हलवली आणि मला माझा अपमान झाल्यासारखा वाटला. मला काय बोलावं ते सुचत नव्हतं. राग मात्र आला होता. अरे एवढं बोलून पण ही काहीच कसं नाही बोलत, आणि ही काय रिॲक्शन द्यायची पद्धत आहे का? खूप संताप झाला होता माझा. माझ्याच घरी येऊन मलाच लूक देते, हिला नाही हैरान केली तर नावाचा वेदांग परब नाही असं मनात ठरवून मी संधी शोधू लागलो. हिला आता खूप सतावणार मी. हळूहळू त्याची तयारी करायला सुरुवात केली. ती शाळेतून आली की तिची चप्पल इकडची तिकडे ठेव, तिची पुस्तकं लपवून ठेव, अशा छोट्या छोट्या कुरापती करण्यास सुरुवात केली. आई मग तिला बडबडू लागली, काय ग चप्पल नीट ठेवता येत नाही का? मामी ठेवली होती ग, वेदी म्हणाली. अगं मग वाकडी तिकडी कशी झाली? आई वैतागत बोलली. हो का, चुकून लागलं असेल पाय, मी ठेवते, वेदी वाद टळत बोलत होती. आई तिला बडबडते हे बघून मला मात्र आतून खूप आनंद आणि हसू येत होतं. बच्ची अब तो तेरी लग गई वाट, माझ्याशी पंगा घेते काय, असे असुरी विचार माझ्या बाल मनात येत होते. तिच्या आईने तिला सांगितलं होतं त्यांना कधीच उलटून बोलू नकोस, त्यामुळेच
ती माझ्या आईबाबांना व मला कधी उलटून बोलली नाही. पण माझा भलताच विचार मनात चालू होता. बिचारी माझ्या कारनाम्यांनी भरपूर हैराण झाली. मग ती माझ्यावर लक्ष ठेवू लागली. एकदा तिने मला असं करताना पाहिलं आणि माझ्याकडे आली. काय चाललं आहे तुझं आणि का मला सांगशील? कोणी सांगितलं हे करायला? मी तुला इथे आली ते आवडत नाही का? तसं असेल तर सांग, मी आईला न्यायला बोलवते. मला रोज बडबडून घेण्याचा कंटाळा आला आहे. आईने बजावून पाठवलं आहे की उलटून बोलू नकोस, म्हणून मी गप्प आहे. आणि तू असं करतोस? असं म्हणून ती रडूच लागली. अरे बापरे, ही तर रडायलाच लागली. आता आईने बघितलं तर माझी काही खरं नाही. मी स्वतःशीच बडबडत होतो. तिला शांत हो म्हणून सांगू लागलो तर ती अजूनच रडायला लागली. अगो एवढे नको ना रडू, अश्रू संपतील. मी असं बोलल्यावर मला जोरात फटका दिला तिने. हां, तिने खरोखरचा राग माझ्या पाठीवर काढला होता, पण दाखवताना लटका राग असल्याचं दाखवत होती. एकतर मला घरची खूप आठवण येत आहे आणि तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं मला. ती डोळे पुसत म्हणाली, तसं मलाही खूप वाईट वाटलं. सॉरी, तुला हैराण करायच्या नादात मी तुला एवढं दुखवलं. सॉरी, यापुढे मी नाही वागणार असं. तू माझ्याशी बिंदास्त उठून बोलू शकतेस, तुला एवढा विचार करायची गरज नाही. पण मला एक सांग, मुली सगळ्या रडव्याच असतात काय गं? मी जरा विषय बदलत तिला हसवण्याचा प्रयत्न करत होतो. ती हसतच माझ्या मागे लागली. थोड्या वेळात ती नॉर्मल झाली आणि पुन्हा कामाला निघून गेली. मला घरची खूप आठवण येत आहे. मला मात्र राहून राहून हे तिचं वाक्य कानावर येत होतं, हिच्यासाठी काहीतरी करावं. हा विचार पक्का करूनच मी रात्री झोपी गेलो. सकाळी उठून चहा झाला तसं बाबांकडे गेलो. वातावरणाचा अंदाज घेतला. बाबा छान गाणं गुणगुणत होते, म्हणून मग मी विषय काढला. बाबा, आत्ता येऊन खूप दिवस झाले ना? मी म्हणालो. का रे, असं का विचारतोस? काही काम होतं का तिच्याकडे? की आठवण येते? बाबा म्हणाले. नाही हो, मी असंच विचारलं. तुम्ही पण हल्ली गेला नाहीत ना? नाहीतर एक फेरी असतेच तिकडे, मी म्हणालो. हो रे, पण आता वेदी आपल्याकडेच आहे ना, मग तिची जबाबदारी आहे आपल्यावर. याआधी तुम्ही दोघंच होता, तेव्हा चिंता नाही वाटायची कशाची. जाऊन यायचो भेटून, बाबा म्हणाले. पण मग वेदीला तिच्या आईची आठवण येत असेल ना? आताला इकडे घ्या बोलावून. मी माझा इरादा साध्य करू पाहत होतो. बघतो फोन करून शेजारी, तिलाही कामं असतील आता शेतीची, बाबा म्हणाले. हो बाबा, जमलं तर बघा, असं म्हणून मी माझ्या शाळेत जायच्या तयारीला निघून गेलो. रोज पुढं निघून जायचो मित्रांसोबत, पण का कुणास ठाऊ, आज मन होईना पुढे जायला. तयार होऊन अंगणात जाऊन तिची वाट पाहू लागलो. सांगितलं नव्हतं तिला, माझा मीच वाट पाहत होतो तिची. 10 मिनटं होऊन गेली तरी ती आली नाही. किती वाट पाहायला लावणारी असा विचार चालू असतानाच ती तर पायऱ्या उतरून अंगणात आली आणि शाळेच्या रस्त्याला लागली. मी धावत जाऊन तिला आवाज दिला. वेदी, ए वेदी, अगं अशी काय, मी अंगणात तुझी वाट बघत थांबलो आहे आणि तू तरातरा निघून काय चाललीस? आजूबाजूला पण बघायचं.
मला राग आला होता. एकतर 10 मिनटं वाट पाहायला लावली आणि आता न बघताच निघाली पण. वाट पाहायला लावली त्याबद्दल माझी काही तक्रार नव्हती, कारण ती काम करून निघायची. पण बघायला तरी हवं होतं ना, मी थांबलो इथे. पचका केला तिने. माझा चेहरा बघून ती समजली हा माझी वाट बघत होता आहे. मला कसं करणार ना, तू माझी वाट बघतो आहे ते. रोज तर तू निघून जातोस मित्रांसोबत. आता थांबलास तर मला सांगायचं ना, मी नेहमी सारखी वाटायला लागली. मला कोण मित्र नाही, मैत्रीण नाही, थांबणार कशाला आणि बघणार कशाला, वेदी म्हणाली. हो का, म्हणजे आताही मीच चुकलो का? मला ती असं टोमणे देईल वाटलं नव्हतं. सॉरी म्हणेल आणि सोडून देईल असंच वाटलं होतं. पण हिने तर माझीच विकेट घेतली. पण गिर गया तो भी टांग उपर है, तसंच तिलाच उलट विचारत होतो. अरे बाबा, हात जोडते तुला, इथे भांडायला मला अजिबात वेळ नाही आणि त्याहून अधिक माझाही मूडही नाही भांडायचा. उशीर होतोय शाळेला, चल लवकर, नाहीतर राहा इथेच. असं म्हणत ती परत तरातरा चालायला लागले. काय माहीत, पण मीही तिच्या मागे कोणीतरी ओढत असल्यासारखा चालत होतो न बोलता. शाळेच्या गेटवर आल्यावर तिला म्हणालो, शाळा सुटल्यावर थांब, एकत्र जाऊ घरी. ती माझ्याकडे बघत राहिली. तिला माझ्यात झालेला बदल दिसत होता, पण अचानक कसा काय ते समजत नव्हतं. मी माझ्या वर्गात गेलो पण वेदी आपल्याच विचारत होती. तीही माझ्या मागोमाग चालत आली, टिचकी वाजवली आणि बूट करून सांगितलं, इकडे नाही तिकडे आहे तुझा वर्ग. काहीच बोलली नाही आणि सरळ निघून गेली. वर्गात जाताना स्वतःच्याच डोक्यात टपली मारताना दिसली. थांबेल ना माझ्यासाठी, असा विचार मनात सारखा येत होता. शाळा सुटल्यावर माझी नजर तिला शोधत होती. थांबली असेल का ती, असा प्रश्न मनात येत होता. बघितलं तर हळूहळू चालत येत होती. तिला पाहून हसलो, तीही हसली. दोघंही चालायला लागलो. मित्र मात्र मागून वेगवेगळे आवाज काढून चिडवत होते. रोज त्यांच्याबरोबर जो येत होतो घरी. पहिला भाग इथेच संपला आहे. कथा कशी वाटली, सुरुवात कशी वाटली नक्की आवर्जून सांगा. धन्यवाद.